एसटी कर्मचाऱ्यांची जी कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या बँकेमध्ये 2200 ते 2300 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. गाडविणीचं दूध पिणारे सदावर्ते त्यांचा जो पॅनल निवडून आला त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये तफावत. ज्या पद्धतीने संचालक मंडळ चालायला पाहिजे ते तसं न चालता बऱ्याच चुकीच्या पद्धतीचे निर्णय या संचालकांनी घेतले. आणि आज जर आपण बघितलं तर एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत आलेली आहे. 400 पेक्षा जास्त कोटी रुपयाच्या ठेवी तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या आहेत. याच्यामध्ये सौरभ पाटील नावाचे 22 वर्षाचे युवा यांना एमडी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. आरबीआय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच बँक चालतात त्यांच्या म्हणण्यानुसार 35 वयाच्या खाली आणि 70 वयाच्या पुढे अशी कुठलीही व्यक्ती एमडी म्हणून एखाद्या बँकेवर येऊ शकत नाही. लेटेस्ट अपडेट्स के लिए पॉवर ऑफ 1 न्यूज को फॉलो कीजिए.